माझा भाऊ म्हणजे आता चर्चेचा विषय झाला अख्ख्या गावात माझ्या वाघाचा. माझा भाऊ म्हणजे आता चर्चेचा विषय झाला अख्ख्या गावात माझ्या वाघाचा. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकबे प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकबे प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर आजचा जो शेकबे प्रोजेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर सिम्पली आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येतो आहे. अशा प्रकारे आपलं सिम्पली मटेरियल आजचं राहणार आहे. तर मटेरियलमध्ये कोणता एक इमेज आपल्याला टाईप करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर खाली मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जायचं आहे आपल्याला. गेल्यानंतर याची साईज आहे ती थोडीशी वाढून तर आपल्याला तो इमेज आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि या इमेज लेअरची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 5.25 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला 5.25 या बीटमार्कवर परत एकदा आपलं चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा इमेज येतो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर सिम्पली या मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची साईज थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो इमेज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5.25 सेकंद आल्यानंतर त्याच्या पुढच्या इमेज लेअरवर बीटमार्कवर म्हणजेच 8.13 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता या इमेज लेअरचे दोन भाग झालेले आहेत. आता पहिले एक भाग आणि ह्या हे दोन भाग असे तीन भाग इमेज झालेले आहेत. आता या तिन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यावर बघू शकता स्टार्टिंगलाच तीन इफेक्ट तुम्हाला दिसून येते. त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर येऊन आपल्याला पहिल्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर पहिल्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. परत एकदा बॅक निघून शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि तो आपल्याला सेकंड नंबरच्या इमेज लेअरला पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरचं जी इमेज लेअर आहे त्याच्यावर क्लिक करून तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे, तिथं आपल्याला थर्ड नंबरच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे. तर थर्ड नंबरच्या इमेज लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. आता तिन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघून शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरच्या वरती जी लेअर दिसते त्या लेअरला क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून तर कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि सेकंड नंबरच्या म्हणजेच 5.25 सेकंदचा बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, इथून आपल्याला बॅक निघून शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय थर्ड नंबरला स्पेशल 5 लेअर इफेक्ट इथं दिसून येतोय. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअरच्या समोरील 5 लेअर आहेत त्या लॉन्ग प्रेस धरून आपल्याला इथं सिलेक्ट करायच्यात. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून इथं आपल्याला कॉपी 6 लेअर करून घ्यायच्यात. कॉपी 6 लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि परत एकदा स्टार्टिंगला कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्टचं जे 6 लेअर आहे ते करून घ्यायच्यात. आता इथं पेस्ट झाल्यानंतर सिम्पली इथं काय करायचं आहे की आपल्या ज्या या लेअर तुम्हाला फ्रंटला दिसून येतात त्याची सिलेक्ट करून इथं आपल्याला लेंथ आहे ती एकसाथ वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपली जी एक इमेज लेअर आहे तुम्ही इथं बघू शकताय ती सिम्पली आपल्याला लॉन्ग प्रेस करून इथं आपल्याला घेऊन यायची अशी प्रकारे बघू शकताय. दुसऱ्या ज्या आपल्या 5.25 सेकंदापर्यंत आपल्या इथं घेऊन यायची आहे याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला
की आपली इकडची जी पहिल्या नंबरची जी लेअर आहे ती आपल्याला फक्त 5.25 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायची आहे. याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय. फक्त आपल्याला ती लेअर 5.25 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायची आहे, अशा प्रकारे बघू शकताय. तर ठेवल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा आपलं चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जो हॅपी बर्थडे अशा प्रकारे जो पीएनजी आहे तो सिम्पली पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर वरती आपल्याला इथं अशा प्रकारे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर याची लेंथ पहिल्या बीट मार्कपर्यंत म्हणजेच 5.25 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायचं आहे आणि इथूनच आपल्याला परत एकदा आपलं चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा जो हॅपी बर्थडे ब्रदर म्हणून पीएनजी आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. तर हा पीएनजी ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला स्क्रोल करत या साईडला इथं आपण ॲडजस्ट करून घेणार अशा प्रकारे आणि या पीएनजी लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचे नाव एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.